हॅलो फ्रेंड्स, तुमचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आरके प्राईम किचनमध्ये. आज आपण बनवणार आहे लोण्यासारखे मऊ, तोंडात टाकताच विरघळणारे बिना पाकाचे तिळाचे लाडू. मोजक्या साहित्यात आणि पटकन होणारी रेसिपी आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त वेळा शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक वाटी पांढरे तीळ घातलेले आहेत. मंदाचेवर एकसारखे हलवत आपण तीळ भाजून घेऊया. तीळ उष्ण असतात, त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाल्ले जातात. तीळ खाल्ल्यामुळे शरीराला आपल्या ऊर्जा मिळते. तीळ पटकन भाजले जातात, यासाठी मंद आचेवर ते एकसारखे हलवत राहायचं आहे. हाय फ्लेमवर जर तीळ भाजले तर ते पटकन करपतात, वातून भाजले जात नाहीत. मंद आचेवर तीळ भाजल्यामुळे लाडू देखील छान स्टी होतात व तीळ एकसारखे भाजले जातात. तीळ जसे भाजले जातील तसा त्याचा हलकासा रंग बदलतो व चटचट असा आवाज करतात ते, आणि ते उडू देखील लागतात. पाहू शकता तुम्ही, थोडेसे तीळ आपले आता भाजत आलेले आहेत. बघा, या पद्धतीनं ती उडायला लागलेले आहेत. छान असा चटचट आवाज यायला लागलेला आहे आणि ती भाजल्यानंतर त्याचा सुगंध देखील दरवळतो. छान असे मंदाचेवर भाजल्यामुळे ती एकसारखे भाजले जातात व छान तेल देखील त्याच्यामधून रिलीज व्हायला लागतं. गॅस मी बंद केलेला आहे. तीळ आपले छानपैकी भाजून झालेले आहेत. पॅन थोडासा गरम आहे. या गरम पॅनमध्ये आपण अजून 10 ते 15 सेकंद या पद्धतीनं तीळ हलवत राहूया. छान एकसारखे आपले तीळ भाजले गेलेले आहेत. जवळून दाखवते मी तुम्हाला, तिळाचा हलकासा रंग बदललेला आहे. बघू शकता तुम्ही. आता हे तीळ आपण ताटामध्ये काढून थोडेसे थंड करून घेऊया. तीळ आपण थोडेसे थंड करून घेतलेले आहेत. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण वाटून घेऊया. थोडेसे कोमट असतानाच तीळ वाटायचे, त्यामुळे त्याच्यातून ऑइल रिलीज व्हायला लागतं. याच्यामध्येच आता मी अर्धी वाटी बारीक कापून घेतलेला गूळ घालणार आहे. छान छान यामुळे तीळ आणि गूळ एकजीव होईल. बघा, या पद्धतीनं आपल्या मिश्रण लाडूचं तयार झालेलं आहे. हे मिश्रण आता आपण ताटामध्ये काढून घेऊया. तीळ भाजताना जास्त डार्क रंगावरती भाजायचे नाही, त्यामुळे काय होतं की तीळ जास्त भाजले गेले तरी देखील कडवट लागतात आणि लाडूंना देखील छान रंग येत नाही. यासाठी तीळ भाजताना एकदम हलक्या रंगावरती एकसारखे हलवतच भाजून घ्यायचं आहे. मिश्रणामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर घातलेली आहे. छान सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया. पाहू शकता तुम्ही, छान असं बाइंडिंग आलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला तूप वापरण्याची आवश्यकता नाही आहे. छान असे पटपट्याचे लाडू वळले जात आहेत. मी एकदम छोटे छोटे त्याचे लाडू वळणार आहे. पाहू शकता तुम्ही, 10 ते 15 सेकंदमध्येच आपला लाडू वळून तयार होतो. छान असा दोन हातावरती घेऊन त्याला गोल असा आकार द्यायचा आहे. छान अशी लाडूला शाईन देखील आलेली आहे. तिळाने तेल रिलीज केल्यामुळे छान चकाकी दिसत आहे आपल्याला लाडूवरती. लाडू सुरेख दिसण्यासाठी हे मी पांढऱ्या तिळामध्ये घुळवून घेणार आहे, त्यामुळे लाडू दिसायला एकदम छान दिसतील आपले. आणि परत एकदा या पद्धतीने लाडू वळून घ्यायचा आहे, त्यामुळे तीळ छान असे एकसारखे चिकटून राहतील लाडूला. पाहू शकता तुम्ही, किती सुंदर लाडू दिसत आहे आपला. तोंडात टाकताच विरघळणारा मऊ लोण्यासारखा अगदी लाडू तयार झालेला आहे. लहान मुलं देखील खूप छान आवडीने हे लाडू खातात आणि घरातील मोठी माणसं देखील हे लाडू खाऊ शकतात. दुसरा देखील लाडू आपण याच पद्धतीने वळून घेतलेला आहे. अगदी सुंदर आणि पटपट्याचे लाडू वळले जातात. परत एकदा हे आपण पांढऱ्या तिळांमध्ये घोळवून घेऊया. करायला सोपे आणि खायला एकदम चविष्ट असे हे तिळाचे लाडू आहेत. अतिशय सुंदर दिसत आहेत. पाहिलत ना किती सोपे आहेत हे लाडू बनवायला. ते फक्त दोनच साहित्यापासून पौष्टिक असे लोण्यासारखे मऊसूत लाडू तयार झालेले आहेत. न पाक बनवण्याचे टेन्शन,
न तूप घालण्याची आवश्यकता, तरी देखील सुंदर असे हे लाडू तयार झालेले आहेत। या पद्धतीने तुम्ही लाडू बनवा आणि घरातील सर्वांना खाऊ घाला। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त वेळा शेअर करा, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।